विजेतील प्रभाग 20 मधील ख्वाजा वसाहत येथे 100 फुटी रस्ता कोल्हापूर हायवेला जोडण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. 30 वर्ष प्रलंबित असणाऱ्या कामाला नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नाने यश मिळणार आहे. जमीन हस्तांतरणाच्या निधीसाठी महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्यामुळे लवकरच जमीन हस्तांतरण करून हा रस्ता कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे ख्वाजा वसाहतमधील नागरिकांना शहरात येण्यासाठी हा रस्ता सोयीचा होणार आहे. प्रभाग 20 मधील ख्वाजा वसाहत येथील रस्ता 100 फुटी रोड हा नागपूर रत्नागिरी हायवेला जोडायचा होता आणि हे काम गेले 18 सालापासून मी जेव्हापासून निवडून आलो आहे तेव्हापासून या कामाचा पाठपुरावा करत आहे आणि मला आज आनंद आहे की माननीय आयुक्त साहेबांनी या कामासाठी जे भूमिसंपादनाला पैसे लागणार होते त्या पैशाला मान्यता दिलेली आहे. मी या कामी मदत केलेल्या सर्वच नगरसेवक असतील, महापौर असतील, आयुक्त साहेब असतील, आमचे नेते असतील, सर्वांचंच मी आभार मानतो. हा रोड जोडला गेला नसता तर लोकांना रेल्वेनं जो आत्ता उपलब्ध रोड आहे तो बंद झाल्यानंतर असुविधा झाली असती. मात्र मला सांगायला आनंद वाटतो की ख्वाजा वस्तीच्या मागून पण आज 3 रोड आपण हायवेला अटॅच केलेले आहेत आणि पुढून हा 100 फुटी जो प्रश्न गेले 30 वर्ष प्रलंबित होता हा मार्गी लागतो आहे आणि या कामी मला मदत केलेल्या सर्वांचाच मी आभार मानतो.